आता सांगितल्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त मनोज लोहिया सर यांनी दामिनी पथक काय काय सिटीमध्ये काम करतं ते आत्ता सरांनी सांगितलं. त्याच पद्धतीने दामिनी पथकाच्या 3 गाड्या पण आपल्या पूर्ण सिटीमध्ये फिरतात. एक गाडी इकडे सिटीकडे, दुसरी सिडको आणि तिसरी गाडी MIDC वळजणवाडीसाठी आहे. अशा 3 गाड्यांमुळे दामिनी पूर्ण सिटीमधल्या महिलांना दामिनी पथक विदिन 10 मिनिटांमध्ये सगळ्यांना मदत करते. जेव्हा केव्हा कॉल येईल त्यावेळेस वृद्ध स्त्रियांनासुद्धा जर कधी काळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी काढून वगैरे दिलं असेल तर त्यांची व्यवस्था वृद्धाश्रमामध्ये आम्ही करत असतो. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्यानंतर सहन करावा लागत नाही. मुलींसाठी छेडछाड पथक वगैरे ते पण दामिनी पथकच करत असते. आणि जर अशा काही घटना घडल्या ज्या फार क्रिटिकल आहे त्यामध्ये दामिनी पथक पुढे सरकून IPC 376 प्रमाणे गुन्हा पण दाखल करते आणि 110, 117 कारवाया केल्या जातात छेडछाड करणाऱ्या मुलांवरती. त्याच पद्धतीने 149 प्रमाणे आम्ही नोटीस देतो, मुलांना समजपत्र देतो की एकदा समजून सांगतो की बाबा आता दुसऱ्यांदा तू अशी काही चुकी करू नको, जेणेकरून त्याचं फ्युचर पण खराब होणार नाही त्याला समजून सांगितलं जातं. त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग वगैरे करत असतो मुलांना मुलींना की तुमचं फ्युचर कसं तुम्ही सिक्युअर करू शकता, काय तुमच्याकडनं चुका होतात, काय तुम्ही चुका करू नये, आम्ही व्यवस्थित समजून सांगत असतो. त्याच पद्धतीने पूर्ण शाळेमध्ये आम्ही डिफेन्स मुलींनी कसा करावा यासाठी आम्ही प्रशिक्षण दिलं जातं आत्ता सरांनी सांगितल्या पद्धतीने. आणि आत्ता दिव्य मराठीकडनं 22 तारखेला जो रातरांगणीचा प्रोग्राम आहे, मी सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की आम्ही सर्व दामिनी पूर्ण टीम त्यामध्ये सहभागी होत आहोत, तुम्हीही सहभागी व्हा, जेणेकरून एक नारी शक्ती आपल्याला तिथे दाखवता येईल की आता महिला काय मागे राहिलेल्या नाही, महिला ही प्रत्येक ठिकाणी पुढे आहे. हाच मी सर्वांना संदेश सांगू इच्छिते.